नागपुरात आज लाडकी बहिणीचा मेळावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा, दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। नवनीत राणांकडून बच्चूकडूंचा सुपारी बहादर असा उल्लेख, राणांच्या भाषणाला जनता महत्व देत नाही, नवनीत राणांच्या टीकेला बच्चूकडूंचं जोरदार उत्तर। विधान परिषदेचे राज्यपाल नियुक्त, 12 जागा भरण्यासाठीच्या हालचालींना वेग, मुख्यमंत्री शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात रात्री वर्षा बंगल्यावर खलबत। मराठा आंदोलक मनोज रांगे आज सिंधुदुर्गात, राजकोटवरील दुर्घटनाग्रस्त पुतळ्याची करणार पाहणी। शिल्पकार जयदीप आपटे गेला कुठं, फरार जयदीप आपटे सापडत नसल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह। चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आज आगमन सोहळा, आगमन सोहळ्यानिमित्त लालबाग परळ भागातील वाहतुकीत बदल, मुंबईकरांना पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन। पीओपी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना नकोच, बंदीचे काटेकोर पालन करण्याबाबत मंडळांना माहिती देण्याचे हायकोर्टाचे निर्देश। बारामती लातूरसह रिलायन्सकडील 5 विमानतळ पुन्हा एमआयडीसीकडे, विमानतळांचं कामकाज बंद असल्यानं रिलायन्ससोबतचा करार रद्द। राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार, 3, 4 आणि 5 सप्टेंबरला दमदार पावसाची शक्यता, विदर्भ मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा। पॅराऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंचा पदकांचा चौकार, एकाच दिवशी भारताच्या खात्यामध्ये 4 पदकं जमा, नेमबाजी 3 तर ॲथलेटिक्समध्ये 1 पदक। संभाजीनगरच्या पैठण गेटच्या मुख्य बाजारपेठेतील हॉटेलवर धाड, हॉटेलमध्ये लॉजिंगच्या नावाखाली सुरू होता वेश्या व्यवसाय, 5 तरुण अटकेत तर 2 महिलांची सुटका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।